पंजाब दक हवामान अभ्यासक मुखम पोस्ट उगळे धामणगाव तालुका शिलू जिल्हा परभणी। आज मी आहे तासगावमध्ये मने राजोरीमध्ये योगेवाडीजवळ म्हणजे ढवळेसाहेब कन्सल्टिंग काम करतात त्यांच्या गावामध्ये। तर जात असताना इथं थांबलो होतो, म्हणलो की आता जात असताना शेतकऱ्याचा अंदाज द्यावा। सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो, सर्व शेतकऱ्यांना आज 9 ऑक्टोबर आहे, 9 ऑक्टोबर म्हणजे आजच्या दिवस राज्यामध्ये सूर्यदर्शन राहणार आहे, आजचे दिवस थोडी उघड राहणार आहे, म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर उद्या 10 ऑक्टोबर, 11 ऑक्टोबर, 12 आणि 13 ऑक्टोबर दरम्यान राज्यात परत पाऊस पडणार आहे, तो पाऊस सर्व देऊन नसणार आहे, म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा। सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो, शेतकऱ्यांना आता खास करून ही आनंदाची बातमी का, कारण की आता पाऊस फक्त 5 ते 6 दिवसच राहिला आहे, कारण की आता 17 तारखेनंतर राज्यामध्ये थंडीला सुरुवात होणार आहे। 17, 18, 19, 20 तारखेला 17, 18, 19ला धुई देखील येणार आहे, धुके देखील येणार आहे। 19 तारखेला राज्यामधली सगळ्या शेतकऱ्यांमध्ये सगळ्याला थंडी जाणवेल अशी थंडी देखील 19 ऑक्टोबर रोजी दिसणार आहे। सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, राज्यामध्ये आजच्या दिवस कडक ऊन राहणार आहे, तुरळक ठिकाणी एखाद्या ठिकाणी पाऊस पडाल, पण उद्याच्याला मात्र राज्यामध्ये ठिकठिकाणी पावसाला सुरुवात होईल, काही भागामध्ये पाऊस पडणार आहे, म्हणजे ओळीव स्वरूपाचा पाऊस असणार आहे, सर्वदूषण असणार आहे, म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांना अंदाज लक्षात घ्यायचा। राज्यात जर एकंदरीत परिस्थिती बघितली तर काय झालं, राज्यामध्ये आता काय झालं, सगळ्यांचं सोयाबीन काढणी चालू आहे, सोयाबीन काढणं चालू आहे, तसेच भुईमुगाचे देखील काढणी चालू आहेत, तसेच हे करत असताना म्हणजे सर्व कामं नेमके चालूच आहेत। द्राक्षे छाटण्या देखील आल्या, द्राक्षे छाटण्यासाठी त्यांना परत एकदा शुभेच्छा देतो, त्यांना एक माहिती असं सांगतो की तुम्ही काय करा, तुम्ही तुमच्या छाटण्या तयारी सुरू ठेवा, कारण की राज्यामध्ये आता कंप्लीट 10 दिवसांना लगेच थंडी येणार आहे, म्हणून आता पोषक वातावरण बनलेलं आहे, म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचं आहे। राज्यात उद्याच्याला तुम्हाला एक माहीत असं म्हणून सांगतो, पाऊस कसा पडणार आहे, तो पाऊस नांदेड जिल्हा, लातूर जिल्हा, उस्मानाबाद, बीड, जालना, परभणी, तसेच तो पाऊस सातारा, सांगली, तसेच कोल्हापूर, सोलापूर, तसेच रत्नागिरी, तसेच नाशिककडं, म्हणजे बऱ्याच ठिकाणी ठिकठिकाणी पावसाला सुरू होणार आहे, जळगाव म्हणजे खूप ठिकाणी पडणार आहे, म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांना अंदाज लक्षात घ्यायचा। सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो, शेतकऱ्यांना आता फक्त पाऊस 5 ते 6 दिवसच राहिला आहे, म्हणून हे देखील तुम्ही अंदाज लक्षात घ्यायचा। एकंदरीत जर परिस्थिती वेळची तर राज्यामध्ये आता 10 ऑक्टोबर, 11, 12, 13 तारखेपर्यंत राज्यात पाऊस पडणार आहे, त्याच्यानंतर 14ला थोडा पाऊस कमी होईल, 15ला कमी होईल, 16ला कमी होईल, आणि 17 तारखेला मात्र 16 आणि 17 तारखेला तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज देखील आहे, म्हणून हे देखील लक्षात घ्यायचा। 18, 19 तारखेला धुई देखील येणार आहे, धुके देखील येणार आहे, म्हणून हे देखील लक्षात घ्यायचं। 19 तारखेला राज्यामध्ये सगळ्यांना थंडी जाणवेल अशी थंडी देखील सुरुवात होणार आहे, म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं। अचानक जर वातावरणात बदल झाला तर लगेच एखाद्या परत मेसेज दिला जाईल आणि माझ्या शेतकऱ्याचं नुकसान होऊ देणार नाही, हे देखील या बातमीद्वारे सांगतो। धन्यवाद।